अधिसूचित झालेल्या जमीन खरेदीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली. दोंडाईच्या पोलीस ठाण्यात आणि कोर्टात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप व्यक्तिद्वेषातून असल्याचा प्रत्यारोप रावल यांनी केला. रावल हे भूमापी असून धर्मा पाटील यांच्या विक्रण गावात रावल यांनी शंकरसिंह गिरासे यांच्याकडून अधिसूचित झालेली जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर केला होता. रावल हे भूमाफिया आहे, कवडी मोल जागा लोकांची बडकवत आहे, साधारण शेतकऱ्यांना सोडत नाही, राष्ट्रपती त्यांचे कुटुंबियांची पण जागा बडकवत आहे. आणि या भूमाफिया रावल कुटुंबियावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हकालपट्टी करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. संधी साधून इथल्या स्थानिक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संगमताने नवाब मलिक जे स्वतः अण्णा हजारेंसारख्या महान व्यक्तीने त्यांना मंत्रिमंडळमधनं त्यांची हकालपट्टी झाली भ्रष्टाचाराच्या आरोपमुळे, त्यांनी काल 700 वर्षाच्या इतिहास असलेल्या आमच्या या परिवाराला, आमच्या साऱ्या परिवारजनाला, मला खालच्या स्तरावरच्या भाषेमध्ये खोटे आरोप केले. आणि एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं महाराष्ट्रामध्ये ते सनसनीखेज करायचं, इज्जत घ्यायची, अपमान करायचं आणि त्या माणसाला आयुष्यामध्ये नैराश्य आणायचं, अशा प्रकारचा जो हा प्रयत्न आहे हा चुकीचा आहे, याचा मी निषेध करत असताना केवळ आम्ही क्षत्रिय लढवय्या, आम्ही याच्यामध्ये थांबणार नाही. जर कोणी आमच्यावर अन्याय करेल तर त्यालासुद्धा लढा देणार आणि कायदेशीर लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही लढा देऊ. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.